ओके नाउ ठीक आहे. काल आपण बघितलं होतं कोण गेला लक्षात आहे इकडे इन्वर्स बाय एलिमेंट्री कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे काही स्टेप्स बघितले. ओके आता आपल्याला काय करायचं आहे बघा, काही प्रॉब्लेम्स आपल्याला घ्यायचे आहे. डायरेक्ट आपण युनिव्हर्सच्या प्रॉब्लेमवर नाही जाऊ, काही प्रोसेसचे प्रॉब्लेम्स आहेत बाय म्हणजे पहा लक्षात आहे अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स किंवा आय थ्री जसं आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ज्यावेळेस केलं होतं तसं आपल्याला आता करायचं आहे. ओके तर बघा पेज नंबर 8 पहा नोट्समध्ये काय करायचं आहे. पेज नंबर 8 बरं, त्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत बरं आहे वा पहिले प्रॉब्लेम्स आहे आणि दुसरं आहे सम अदर प्रॉब्लेम्स. तर पहिले प्रॉब्लेम्स मध्ये जायचं आहे, सम अदर प्रॉब्लेम्स मध्ये नाही जायचं आपल्याला. त्यातला जो क्वेश्चन 1 आहे काय म्हटलं आहे ट्रान्सफॉर्म पा लक्षात आहे तो आपल्याला बघायचा आहे. काय होता क्वेश्चन मध्ये बघा ट्रान्सफॉर्म मॅट्रिक्स आपल्याला येऊन आहे कोणता मॅट्रिक्स आहे बघा 1 - 1 2 ओके 2 1 3 नेक्स्ट बघा 3 2 4 ओके इनटू अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स इनटू अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मॅट्रिक्स सुद्धा पाहिजे अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स बाय सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्म बाय सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं मला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके तर बघा आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिल्यांदा या मॅट्रिक्सला एक नाव लिहून द्या. ओके लेट काय असेल बघा ए इक्वल टू 1 - 1 2 2 1 3 3 2 आणि किती असेल. ओके आता मला लक्षात आहे ना, आता आपल्याला काय करायचं आहे याला कन्व्हर्ट करायचं आहे अपर ट्रायंगुलर मध्ये. आपल्याला इन्वर्स वगैरे फाइंड आउट नाही करायचं, प्रॉब्लेम मधून असायचं बरं ना. इन्वर्सचे प्रॉब्लेम आम्हाला लागत तुम्ही लागेल फास्ट सक्तीच घेऊन घेऊ अपर ट्रायंगुलर किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स हे प्रॉब्लेम घेऊन घेऊ. ओके आणि आता बघा लक्षात आहे आपल्याला याला पुढे कन्व्हर्ट करायचं आहे अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये. अपर ट्रायंगुलर म्हणजे पहा लक्षात आहे मी तुम्हाला तेव्हा बोललो होतो अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे पहा लक्षात आहे काय असेल की जे डायगोनल एलिमेंट्स आहे अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय असतो पहा डायगोनलच्या खालचे जे एलिमेंट्स आहे म्हणजे हा 2 3 आणि 2 ते काय असले पाहिजे सी, हे काय असले पाहिजे सी. हे जर 0 असेल म्हणजे 2 3 आणि 2 म्हणजे मेन टार्गेट आपलं असं आहे की या 2 ला या 3 ला आणि या 2 ला बरं मेन गेम किंवा आपलं जे पालन जे काही काम आहे 2 3 आणि 2 कुठे 3 0 झाले पाहिजे म्हणजे सर्वात सर्व ऍटोमॅटिक काम होतं अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके तर बघा आता मेन एम आपलं असेल की या 2 ला 0 करायचा या 3 ला 0 करायचा आणि या 2 ला 0 करायचा. पहिल्यांदा पहिल्या बोलता काही टेन्शन नाही किंवा कालही बोलू जे काही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म होतात त्या 1 0 1 0 जे तुम्हाला अलाइन असतात ते रो वाईज अलाइन असतात. ते कसे अलाइन असतात रो वाईज. ठीक आहे म्हणजेच पालक्षण आहे का काय म्हणता येईल. आता पहिल्यांदा या 2 ला 0 करायचं कशाला या 2 ला 0 करायचं. आता या 2 ला जर आपल्याला 0 करायचं असेल तर थोडं लक्ष द्यायचं पहिले समजून घ्या. तर या 2 ला जर 0 करायचं असेल तर पाहून घ्या या इथे करून घ्या तर आपल्याला 8 2 1 असला पाहिजे. 8 2 2 ऑलरेडी 1 आहे आपला तर या 1 ला किती ने मल्टिप्लाय करावा लागेल तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करावा लागेल तेव्हा या 2 - 2 - 0 म्हणजे तुम्हाला कॉलम चेंज करायचं आहे 2 ला 0 करायचं आहे म्हणजे सी 1 आणि सी 1 चेंजेस टू काय म्हणजे म्हणून घ्या सी 1 मायनस काय करावं लागेल 2 कारण की हा 2 आहे या 1 ला किती ने मल्टिप्लाय करताय 2 ने आणि कोणता कॉलम आहे पहा हा सी 1 आहे हा सी 2 आहे आणि हा कोण आहे सी 3 आहे दॅट इज काय असेल सी 2 बरोबर या 1 ला किती ने मल्टिप्लाय करावं 2 म्हणजे 2 - 2 काय होईल सी. ओके तर बघा आता पुढं काय समजून घ्या याला समजून घेतला आपण बरोबर. आता बघून घ्या काय असेल सी 1 चेंजेस टू सी 1 मायनस ट्वाइस सी 2 म्हणजे कोणता कॉलम चेंज होईल आहे सी 1 तर आता काय करावं लागेल सी 2 आणि सी 3 काय करावं लागेल आपल्याला ऍज इट इज काय टू आपण बघून घ्या ए इज इक्वल टू ओके सी 2 आणि सी 3 काय ऍज इट इज ठेवून टाका मायनस 1 1 2 आणि बघा किती असेल 2 3 आणि किती आहे. ओके बघा सी 1 मायनस ट्वाइस सी 2 बघा सी 1 सगळ्यात पहिल्यांदा खूप सुरुवात करायची बघा. ओके याला तर 0 करायचा दोन जरचा पार्ट आहे पण इथे खूप ऑप्शन आपल्या आधी सी 1 किती आहे 1 मायनस 2 बघा सी 2 किती आहे मायनस 1 मायनस मायनस प्लस 1 प्लस 2 किती होऊन जाईल 3 बरं आहे. ठीक आहे तुझी काही आपल्याला एंटर नाही रायगोल एलिमेंटची काही बरं ना. हा काय आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही हा अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे म्हणून ते 1 आला पाहिजे असं नाही. नेक्स्ट पाहिलं असं आहे आता इथे सेकंड ऑपरेशन परफॉर्म करा 2
minus 2, C2 अगर यस तो 1, 2 minus 2 it becomes 0. Next one 3, 3 minus 2, चला बोला C2 आए, C2 किजे भी, बन्जे पार, 3 minus 4 it becomes minus, आगा बोला minus, बला ना, मैं आता वाला लक्ष्य देख लिया ऑपरेशन तो आपन परफॉर्म करके निकले ले बदला ना पहले वाला लक्ष्य देख ले समझो मुझे इसे आपके पास 0 पॉइंट था 0 बिट का बाकी ये आपन दोनों ऑपरेशन परफॉर्म करके निकले आता आपला पुढचा एम काय का या -1 आणि या 2 ला काय करायचं 0 करायचं जर आपल्याला पाहिजे तो 0 -1 आणि 2 ला आपल्याला काय करायचं 0 करायचं पण कोणते ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बरोबर ना मग आता मला लक्षात आहे की जर आपल्याला एरर झिरो करायचं असेल तर ते कसं करता येईल ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा एक काम करून घ्या बरोबर आहे तुम्ही डबल करू नका म्हणजे आरामशीर करा याला याला तो झिरो करायचं नाही आहे हा काही एरर नाही मिळत नाही ओके पण पहिले इथे 1 घेऊन या इथे जर 1 आला की तर बाकी सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जातात बरोबर आहे आता इथे जर 1 आला तर असेल तर कॉलम लक्षात आहे काय म्हणजे आपला कोणता कॉलम चेंज करायचा आहे C3 कॉलम चेंज करायचा आहे कोणता कॉलम चेंज करायचा आहे C3 आता इथे जर आपल्याला 1 आणायचा असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल बघा पहिल्यांदा आपल्याला इथे 0 ठेवावं लागेल कारण की इथे जर आपण आणला आपण 10 0 घेऊन जाईल बरोबर तर पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला काय आणायचं आहे 0 आणायचं ओके म्हणजे जसं आपण स्टेप करतो त्या स्टेप इथे 0 असलं तर चालते आपल्याला काही मिळत नाही पण इथे याच्यासाठी 0 आणावं लागेल कारण की इथे जर 0 नाही आणला तर हा जो 0 आहे हा निघून गेला बरोबर आहे कारण या सगळ्या ऑपरेशन आपल्याला एकूणच परफॉर्म करायचे आहेत आई भी परफॉर्म करायचे म्हणून खूप प्रॉब्लेम होईल आपल्याला सो दॅट्स व्हाय काय करायचं आहे फॉर्म्युला लक्षात आहे इकडे बरोबर ना सगळ्यात पहिले समजून घ्या इथे काय आहे आपल्याला 0 आणायचा या 3 च्या ठिकाणी म्हणजे पहा सेकंड फर्स्ट रो आपल्याला क्लियर करायचं काम नाही आहे पण जो सेकंड रो आहे तो क्लियर करायचा आहे म्हणजे इथे 1 आहे इथे 0 आहे आणि इथे काय करायचं आहे 0 तर या 1 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल या 1 ला 3 3 ने मल्टिप्लाय करता हा 3 मध्ये आहे 0 सो दॅट्स व्हाय काय करायचं समजून घ्या C3 बघा चेंजेस काय करणार आहे C3 minus 5 C बघा या 3 ला कशाने मल्टिप्लाय करणार आहे बघा या 1 ला कशाने मल्टिप्लाय करणार आहे 3 कोण चेंज होणार आहे C3 आणि C1 आणि C2 काय करणार आहे ऍड दिस ए सिमिलर टू बघा C1 कोण आहे 3 0 minus 1 C2 कोण आहे minus 1 1 बरोबर आहे त्यानंतर बघा लक्षात येते काय होत आहे आता बघा ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे बघून घ्या 2 minus 3 तुला बोला C2 व्हॅल्यू किती आहे minus 1 2 प्लस 3 किती होऊन जाईल 5 किती जायचे आपल्याला इथे किती करत होते ओके नेक्स्ट बघा 3 मायनस 3 काय होणार आहे 0 नेक्स्ट बघा काय होणार आहे 4 मायनस 3 बरोबर ना C2 किती आहे बघा 2 4 मायनस 6 इक्वल्स -5 आला 5 ओके मग आता बघा लक्षात आहे तो आपल्याला मायनस 2 तिकडे भेटलेला आहे ओके तर आता बघा आता बघूया आता हा बदलणार आता तुम्ही ऑपरेशन करून कोणते परफॉर्म करा हा जो 0 भेटलेला त्याला हा चेंज होईल बरोबर आहे ना आता इथे जर 0 नसता आणला आपण 10 चेंज झाला असता मग आता प्रॉब्लेम येईल असतो ओके सो दॅट्स व्हाय आता मला लक्षात आहे इकडे सेकंड रो क्लियर झाला त्याला आता थर्ड रो आपल्याला क्लियर करायचा आहे थर्ड रो क्लियर करायचा म्हणजे तुम्ही या -2 च्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 1 आहे काय करायचं आहे 1 आता -2 च्या ठिकाणी जर होणार आहे तसं तर तुम्ही या सूत्र सरळ सरळ डिवाइडेड बाय -2 बरोबर आहे पण डिवाइडेड बाय तो बोला तुमचे जे कॅल्क्युलेशन आहेत ना तुम्हाला कळत नाही मग काय करू काय नाही तुम्ही सच्चा पकडा धंदे करतो तर बेटर वे राहील म्हणून लक्ष राहील इकडे -1 प्लस 1 जर केला पा सॉरी -2 हा -1 प्लस 1 जर केला तर तुम्ही सरळ सरळ -1 राहील राहील ना मग -1 ला तुम्ही प्लस 1 कधी करू शकता बरोबर आहे म्हणजे इज दॅट क्लियर म्हणजे बघून लक्ष राहील आपण काम आराम करू शकते ओके म्हणजे काय करायचं पा C3 चेंजेस टू पुन्हा काय करायचं इथं बनवण्यासाठी C3 बराबर
आता वाला सर एक आया था सी थ्री माइनस सी वन फाइव माइनस थ्री क्यूब इंटू जीरो माइनस जीरो काय होते जीरो आणि माइनस टू माइनस माइनस प्लस वन माइनस टू माइनस वन वाला लक्ष एक आया था फाइव माइनस थ्री हा असेल टू जीरो माइनस जीरो इज जीरो माइनस टू माइनस माइनस वन इट बिकम्स माइनस हा झाला माइनस बरोबर आहे ना. आता दुसरी गोष्ट तुम्ही माइनस वन ठेवलाय तर ते बिघडणार म्हणजे मी तुम्हाला की फाशी वगैरे नाही ओके ठेवायचं असेल तर ठेवायचं असेल ठेवायचं मग पाठवतो माइनस ओके. आता मला लक्ष द्या इकडे माइनस वन ठेवला तरी तुमचे आन्सर निघल आणि माइनस नाही ठेवला तुम्ही तरी तुमचे आन्सर निघणार या केसमध्ये म्हणजे कारण की आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही आहे आपल्याला अप्पर ट्रायंगल ठेवायचा आहे तुम्ही त्याला वन करा माइनस वन करा बघा काही बिघडणार कारण की इकडे आपले आन्सर निघतात आपल्याला हा झिरो महत्वाचा होता ओके. आता बघा माइनस वन प्लस वन जर केलं तर झिरो होऊन जाईल तुला याला माइनस माइनस टू मल्टीप्लाय करा बघा ना म्हणजे टू माइनस टू काय होईल झिरो टू न मल्टीप्लाय करा म्हणजे टू पण एक झिरो होऊ शकतो बरं आहे. तर बघा लक्ष द्या इकडे आता काय करायचं राहू दे त्याला माइनस वन बरं आहे. तर बघा आता काय होऊन जाईल बघा सी वन आपल्याला चेंज करायचं याला झिरो करायचं आहे सी वन दोन्ही निगेटिव्ह आहे काय म्हणून आपण मायनस काय होईल सी थ्री म्हणजे मायनस वन मायनस मायनस प्लस वन हा काय होईल झिरो सी टू चेंजेस टू बघा सी टू आता दोन पैकी एक निगेटिव्ह आहे कॉस निगेटिव्ह तेव्हा अशा वेळेस काय करायचं प्लस काय तो प्रॉब्लेम नाही काल तो प्रॉब्लेम तुम्ही वेगळं होतो ओके. याला किती मल्टीप्लाय करावं लागेल तुम्हाला बघू हा टू आहे याला किती मल्टीप्लाय करावं लागेल टू ट्वाईस बरोबर आहे. तर बघा आता लक्ष द्या इकडे ए इज लॉज सॉरी ए इज इक्वल टू सी वन आणि सी टू चेंज होऊन झाला आहे सी थ्री आज लिहायचा आहे टू झिरो मायनस वन हा असेल आपला ऍज इट असेल ओके. आता बघा सी वन मायनस सी थ्री आहे ना पहिल्यांदा बघा काय होत आहे सी वन चेंज सी वन बघून घ्या आपण थ्री मायनस टू ही असेल वन झिरो मायनस झिरो ही असेल झिरो मायनस वन मायनस मायनस काय होत आहे प्लस वन हा होतो थ्री ओके. आता बघा सी टू प्लस ट्वाईस सी थ्री मी हे जे ऑपरेशन आहे मी लिहितो इथे मायनस वन प्लस टू आणि किती असेल टू बघा सो मायनस वन प्लस फोर मायनस वन प्लस फोर इट बिकम्स थ्री हा काही नंबरचा आपल्याला त्याची शी एलिमेंट मिळतो ओके. वन प्लस टू इंटू सी थ्री किती आहे बघा झिरो तरी आन्सर किती असेल बघा. नेक्स्ट बघा टू प्लस टू इंटू मायनस वन आणि टू मायनस टू काय होणार सी आता बरोबर बघा डायगोनलच्या खालचे जे सर्व एलिमेंट्स आहेत ना ते झिरो इकडे होते ना इकडे घेतले होते राईट. डायगोनलच्या खालचे सर्व एलिमेंट्स काय झाले झिरो झाले म्हणजेच काय झालं बघा लक्ष द्या इकडे ए इज अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स ये कोणता मॅट्रिक्स झाला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स बरोबर ना. म्हणजेच पाहा लक्ष द्या इकडे काय केलं आपण पाहतो कारण कोणते कोणते प्रॉब्लेम कोणते काय होतात क्रिटिकल होत असतात बरोबर आहे. तर त्याला बरोबर आपल्याला ऍडजस्ट करायचं असते त्यापैकीच एक प्रॉब्लेम समजा लक्ष द्या इकडे आपल्याला काय करायचं आहे बरोबर ऍडजस्ट करायचं ठीक आहे ना. कारण की मलाही समजा झाली काय पंधरा वीस मिनिट एक प्रॉब्लेम घेतलेलं होतं तर ना आणि मी एका दिवशी जास्तीत जास्त दोन किंवा तीन प्रॉब्लेम घेऊ शकतो बरं आहे. ते मला आता टॉपिक कोण प्रॉब्लेम घ्यावं लागते या टॉपिकमध्ये या चॅप्टरमध्ये बरं आहे ना. म्हणजे प्रॉब्लेम थोडेसे लॉंग आहे प्रॉब्लेम लॉंग असल्या कारणाला काय होते की मला एकदम सगळे सगळे प्रॉब्लेम नाही घेते बरं आहे ना. थोडंसं तेवढं बघायचं तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे ए एम ला सी वन सी टू सी थ्री हे तीन कॉलम आहेत. आपल्याला म्हणजे अप्पर ट्रायंगुलर मध्ये काय करावं लागेल जे तीन आहे ते झिरो करायचे आहेत या टूला झिरो करायचं आहे म्हणजे सी वन आपल्याला झिरो करायचं आहे या वन ला किती मल्टीप्लाय करावं लागेल टू राईट म्हणजे बाजूबाजूला काय करावं लागेल सबट्रॅक्शन म्हणजे सी वन मायनस काय असेल ट्वाईस सी टू आपल्याला प्रत्येक एलिमेंट होऊन गेल्या सी वन बद्दल चेंज करून ओके केला. आता प्रॉब्लेम हा आहे म्हणून की आपल्याला हाय एलिमेंट झिरो करायचा आहे हाय एलिमेंट झिरो करायचा आणि ऑपरेशन तर आपण फॉर बॉल करू तिथं प्रॉब्लेम असतो त्याला आपला ऑपरेशन आपण फॉर बॉल करून टाकून प्रॉब्लेम हा आहे की तिथं वाईट थ्री आहे जेव्हा आपण एखादा ऑपरेशन जर परफॉर्म केलं असतं समजून की डायरेक्ट डायरेक्ट समजा मी याला झिरो करत असते कधी या स्टेपवर बरोबर आहे ना. पहा काय झालं असतं मी हे ऑपरेशन परफॉर्म केलं असतं सी वन मायनस सी थ्री बरोबर आहे. झिरो मायनस थ्री काय झालं असतं मायनस कारण की मला ते ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं आणि ते ऑपरेशन परफॉर्म केल्याबरोबर हा जो झिरो आहे ना हा काय करतो आणि हा जर काय झाला म्हणून मी काय करतो तिला काय करतो झिरो अतिशय इम्पॉर्टंट असेल सी थ्री मायनस या वनला किती मल्टीप्लाय करावं लागेल थ्री ना त्याच फॉर्म घ्यायला लक्ष नाही घेतो होऊन जाईल झिरो त्याच पा
मग पूर्ण सीसी डॉलर आपल्याला एखादं ऑपरेशन परफॉर्म करायचे. आता बघा लक्षात आहे इकडे, आता आपल्याला पाहिजे की वन, इथे वन पाहिजे. बघून घ्या मायनस टू म्हणून, हा मायनस वन करून घ्या बरं. म्हणजे बघा लक्षात आहे इकडे, याला त्याला सबट्रॅक्ट करा. मायनस टू मायनस मायनस प्लस वन, हा उदय करून घ्या लक्षात आहे. मायनस वन सबट्रॅक्ट मायनस वन, सेम ऑपरेशन आपल्याला इकडे परफॉर्म करायचे. बघा सी थ्री मायनस सी बरं, मायनस वन दिला आपण, हा नाही हा मायनस वन, फाईव्ह मायनस थ्री घेऊन देईल टू, इथे बघा दोन्ही झिरो काही घेऊन घ्या. आता बघा शेवटचं ऑपरेशन, जर झिरो पाहिजे ना भेटला, त्या दोघांच्या ठिकाणी झिरो पाहिजे, तर सी वन मायनस सी थ्री करा, मायनस वन मायनस मायनस प्लस वन आपण ते होऊन जाईल. ओके हा झिरो झाला, तो होऊन घ्या. सी टू प्लस सी थ्री असेल ट्वाईस सी थ्री टू, आणि याला पुन्हा मल्टिप्लाय करा टू मायनस टू, आपण काय होऊन जाईल सी, आणि सेम ऑपरेशन तुम्हाला वरवर परफॉर्म करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला लक्षात आहे, एखादा बघा ट्रायंगलच्या खालचे एलिमेंट्स काय आहेत, झिरो. सो दॅट्स अ होऊन घ्या, ए इज अपर ट्रायंगल मॅट्रिक्स, हे कोणता मॅट्रिक्स आहे अपर ट्रायंगल. हे ट्रायंगल एलिमेंट्स कोणते, यो वन किती झिरो यो काही घेऊन नाही, फक्त आपल्याला घेतलं असेल ट्रायंगलच्या खालचे एलिमेंट्स काय झाले पाहिजे, झिरो झाले पाहिजे बरोबर. आता हे प्रॉब्लेम तुम्ही उत्तम करून घ्या बरोबर आहे, ठीक आहे. तर पाहा लक्षात आहे इकडे, आता आपला काय करायचं, जस्ट आपण दुसरं प्रॉब्लेम बघायचं. इफ ए इक्वल टू आर, आता हे कसं, हे छोटं प्रॉब्लेम होतो, म्हणजे ऍज कम्पेअर टू दुसरं जे प्रॉब्लेम आहे ना त्याच्यापेक्षा, कारण की जर फक्त अपर ट्रायंगल, आता अपर ट्रायंगल मध्ये आपण जसं जसं सेकंड थर्ड रो मध्ये बघितला. आता पहा आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स प्रॉब्लेम घ्यायचा, म्हणजे आता वन झिरो वन झिरो झिरो वन झिरो सर्व असं तयार करायचं आहे, बरोबर होता, कारण की प्रॉब्लेम मध्ये क्रिटिकल असतं. ओके तर बघा आता काय म्हणणार बघून घ्या. If A equal to if a equal to ya matlab se kar if a equal to kya hai sir, hum da 1 0 0 2 1 0 ani kya hai sir baba 3 3 theek hai mera par then reduce it it to I think by column transformation I2 by using column transformation column transformation right. याला पुढे काय करायचं आहे, पाया मॅट्रिक्सला, या मॅट्रिक्सला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आय थ्री मध्ये, आय थ्री मध्ये रिड्यूस करायचं आहे का बरं, बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बरोबर आहे ना. आय थ्री म्हणजे बोथ आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर थ्री बरोबर, रिव्हर्स नाही करायचं आहे, फक्त काय करायचं आहे आय थ्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो ए इक्वल टू बरोबर आहे 100 210 आणि काय असेल बघा 331 थोडं लक्ष द्या. आता इथे रिव्हर्स नाही फाइंड आउट करायचा, म्हणजे डिटर्मिनंट वगैरे त्या फाइंड आउट नाही करायचं. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, सिंपल आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं अकॉर्डिंग टू कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पहिल्यांदा आपल्याला हा वन आणायचा आहे जो ऑलरेडी भेटलेला आहे. आपल्याला कसं 1010 आणायचा रो येतो, रो ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस आपण कॉलम आहे म्हणतो, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस आपण ते रो वाईज देतो. म्हणजे पहिला रो आपल्याला क्लिअर करावा लागेल, इथे वन लागाल प्रत्येक रो मध्ये, पहिल्यांदा आपल्याला वन आहे साईड वन लागा ऑलरेडी आहे, ते दोन झिरो लागा हा ऑलरेडी झाले बरं आहे. म्हणजे पहिला रो क्लिअर झालेला आहे. आता सेकंड रो वर चला, सेकंड रो मध्ये पॉईंट आपला वन पाहिजे ऑलरेडी आहे. आता आपला काय करायचं असते, इथे झिरो पाहिजे असते इथं आणि इथे दोन ठिकाणी, तर इथे ऑलरेडी आहे म्हणजे हे काम आपलं कमी झालं. आता आपण मेन एम असेल की हे कधी कुठे तरी पाहिजे, कोण एक चार आणि पाच. आता या टू ला पहा, टू ला झिरो करायचं आहे, म्हणजे कोणता कॉलम बदलायचा आपल्याला पहा, सी वन सी टू आणि सी थ्री, म्हणजे कोणता कॉलम चेंज करायचा आहे सी वन. मग कसं चेंज कराल पहा, या वन ला किती मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला टू न, या वन ला जर तुम्हाला टू न मल्टिप्लाय करायचं असेल, सी वन मायनस काय असेल करून घ्या ट्वाईस सी, या वन ला किती मल्टिप्लाय करा टू बरोबर. म्हणजे कोणता कॉलम चेंज होणार लागणार पहा सी वन, सो दॅट्स वाय ए इज इक्वल टू कोण चेंज होणार आहे सी वन, तर सी टू आणि सी थ्री आधी चेंज होणार आहे झिरो वन थ्री झिरो झिरो आणि किती असेल वन. प्रॉब्लेम 15 मिनिटाचा आहे, अजून एखादा प्रॉब्लेम घेऊन घेऊ आपण, ठीक आहे. सी वन मायनस ट्वाईस सी, बघा वन मायनस टू
सी टू जी है जीरो का डिग्री पर अपन जो जो टायर कर दो ना तो बदल लो नहीं है ये देखो टू माइनस टू सी टू की है वन टू माइनस टू आया हमने जीरो तो आपका जीरो बजे तो बैठा था थ्री थ्री माइनस सी के सेल बोल गया टू सी टू की है थ्री थ्री माइनस सी के सेल माइनस सेकंड ऑपरेशन हो गया सी2 अपना जीरो कराएगा सी2 चेंजेस टू काय का वैल्यू हो गया सी2 या बदला माइनस या बदला कितने मल्टीप्लाई का वैल्यू सी2 ओके तो बाबा कौन चेंज होने वाला है सी1 नहीं सी2 सी3 काय का वैल्यू अपना एज इज दिया गया तो सीधा आंसर डायरेक्ट कंफ्यूज हो सकता है कराना कि अपन जो ऑर्डर में ये लो लो आए या ऑर्डर अनुसार ये ऑपरेशन परफॉर्म के अंदर काही बदल कर नहीं जे अपन ऑलरेडी मिलो ले रहे हैं एज इज दिया ते माझी गारंटी आहे की स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून द्याल तयार ओके तर बघा काय होऊन जाईल 100 010 हे एज इट इज सॉरी बरोबर ना आणि इथे तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट करून लिहिलं असतं 001 तरी आंसर तुमचं बरोबर असेल म्हणजे कसं होऊन गया 100 010 कोणतंच कॅल्क्युलेशन करून बघा डायरेक्ट काय होऊन बोला डायरेक्ट तुम्ही असं बोलू शकता नो डाउट ओके पण समजून घ्या मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून देतो ओके कारण की हे असं होणेच आहे या प्रॉब्लेम तर इन्वर्स प्रॉब्लेम मध्ये बघा क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो बघा
find a inverse, find the inverse of a by elementary power transformation. Right, find inverse of a. A की वैल्यू हमारे पास आंसर देगा क्या है सर 1 3 3 1 4 3 1 3 right by elementary column transformation by elementary column transformation उनके transformation column transformation okay एक बार से problem paper को ना लगा अब तो एक बार right मार्च 16 की मार्च 17 का मला एक्झॅक्टली आठवत नाही आता बरोबर आहे ना एक वेळेस प्रॉब्लेम आलेला आहे आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा जे प्रॉब्लेम आहे इनव्हर्स बरोबर आहे म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशनचे प्रॉब्लेम तरी पेपर मध्ये आलेले आहेत बरोबर आहे ना फ्रँकली तुम्हाला सांगायचं म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशनचे तरी प्रॉब्लेम पेपर मध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत पण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे आतापर्यंत 1978 पासून मॅट्रिसेसचा चॅप्टर सिलेबस मध्ये आलेला आहे बरोबर आहे तेव्हा कदाचित माझा जन्म पण नसेल माझा जन्म पण नाही तेव्हा बरोबर आहे ना तुमचा तो विशेष नाहीये ओके त्यापासून हा चॅप्टर सिलेबसला आहे आणि 1978 पासून तो दोन वेळा आजपर्यंत इनव्हर्स प्रॉब्लेम आलेला आहे बाय युझिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे या टाईपचा प्रॉब्लेम आहे बरं आहे ना तुम्हाला याचं समजते की हा टाईप किती इम्पॉर्टंट आहे बरं आहे ना आणि तुम्हाला करायचं असेल तर हे प्रॉब्लेम इम्पॉर्टंट मार्क करून घेतात सॉल्व करून टाकतं हेच हेच प्रॉब्लेम इन पेपर म्हणून ओके तर असं हेच प्रॉब्लेम होमवर्क वगैरे दिलाय का बरोबर ना तर बघा तुमचा ताण द्या आपल्या हे प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं इलेमेंटरी रूट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बरोबर ना आणि मी तुम्हाला म्हणत होतो की याला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व करा ओके तेच प्रॉब्लेम आहे तेच प्रॉब्लेम आपल्याला कृष्णा सॉल्व करायचा एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही ऍडज्वाइंट मेथडचे सगळ्याच्या सगळे प्रॉब्लेम एलिमेंटरी रो किंवा कॉलम सॉल्व करू शकता किंवा एलिमेंटरी रो किंवा कॉलमचे प्रॉब्लेम तुम्ही सगळ्याच्या सगळे ऍडज्वाइंट सॉल्व करू शकता देअर इज नो डाऊट रो ट्रान्सफॉर्मेशनचे प्रॉब्लेम तुम्ही कॉलमना पण सॉल्व करू शकता कॉलमचे तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन ऍज अ प्रॅक्टिस ओके क्वेश्चन मध्ये जर रो ट्रान्सफॉर्मेशन म्हटलंय तर रो ट्रान्सफॉर्मेशन ना सॉल्व करायचं क्वेश्चन मध्ये कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं असेल तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ना सॉल्व करायचं ओके ठीक आहे तर बघा सगळ्यात पहिले आपण काय करतो मागील पाहून घ्या इनव्हर्स काढायचं असेल तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे काय काय करायचं तुम्हाला फाइंड द डिटर्मिनंट ऑफ ए सगळ्यात पहिल्यांदा ज्या मॅट्रिक्स आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे सो डिटर्मिनंट ऑफ ए काय असेल बघा 1 3 3 1 4 3 1 3 4 1 into 3 minus 3 into 4 minus 3 into 5 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 into 4 minus 3
एक्सिस्ट, ये इनवर्स काय होते एक्सिस्ट, बस एवढं लिहिलं की एक मार्क तुम्हाला भेटतो. तुम्ही इथपर्यंत आले, डिटर्मिनंट तुम्ही तयार केला, तुम्ही असं लिहिलं ए इनवर्स इज एक्सिस्ट, समजून घ्या एक मार्क तुम्हाला भेटला. राईट, पण आपल्याला एक मार्क नाही, आपल्याला तीन मार्कचा प्रॉब्लेम येईल. राईट, आपल्याला तीन पाहिजे. ओके, तर ए इनवर्स इज एक्सिस्ट लिहिलं त्याच्यानंतर काय करतो आपण, नेक्स्ट स्टेप काय. राईट, जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर काय लिहू आपण पहा, ए इनवर्स इंटू ए इक्वल टू वाय. तर काल मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं ए इनवर्स इंटू ए, पहिल्यांदा ए इनवर्स काय लिहितो आपण, रूट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे पहिल्यांदा ए लिहू, कॉलमच्या वेळेस पहिल्यांदा आपण ए इनवर्स लिहितो. हे कावर लिहितो आपण, तर मी हे कालच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. ओके, काय सांगितलं मी तुम्हाला की रूट ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते कशावर अप्लाय होतात, प्री फॅक्टरवर, आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जे अप्लाय होतात ते कशावर अप्लाय होतात, पोस्ट फॅक्टरवर. नोट्स मध्ये पण हा पॉईंट टाकलेला आहे, तुम्ही कालची स्टोरी लिहिलेला असेल. ओके, हा असा आपला ए इनवर्स. राईट, ए जो आहे मला काय असेल, 1 3 3 1 4 3 आणि इथे असेल 1 3 2. ओके, आता बघा आय किती असेल, तुम्ही या 1 0 0 0 1 0 1 0 1. ओके, आता मला सुद्धा एक आपल्याला काय करायचं आहे, पायोजिक एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन या ए ला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे आय मध्ये. ए ला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आपल्याला आय मध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आपल्याला काय पाहिजे, इथे आपल्याला पाहिजे होता. बरं, तुम्हाला मागच्या प्रॉब्लेम सांगितलं
ऑलरेडी तयार आहे विशेष निराला आता या 3 च्या ठिकाणी 0 आणायचा आहे या 3 च्या ठिकाणी आता हे रो ट्रान्सफॉर्मेशन नाही इथे 0 इथे 0 नाही आणायचे पहिले इथे 0 आणायचे दोन ठिकाणी म्हणजे हा c2 0 करायचा आहे आणि कोण 0 करायचा आहे c3 तर पहिले c2 ला 0 करून टाकू c2 चेंजेस टू राइट c2 मायनस या 1 ला किती मल्टीप्लाय करा लागेल 3 ने तेव्हा 3 मायनस 3 काय होईल 0 म्हणजे मायनस 5c ओके बघा 3 मायनस 3 काय होईल 0 आता बघा या c3 आपल्याला चेंज करायचा आहे हा c3 आहे या हा 3 आहे या 1 ला किती मल्टीप्लाय करा लागेल पुन्हा 3 ने मल्टीप्लाय करा लागेल 3 मायनस 3 काय होईल 0 c3 मायनस काय असेल 5c राइट हा असेल आपला a इक्वल्स इनटू बघा c2 आणि c3 आहे ना बघा हे c2 आणि c3 हे चेंज होत आहे c1 काय करा लागेल आपला ऍड करा लागेल राइट इक्वल टू इकडे तसंच करावं लागेल आपला c1 ऍड 100 c2 आणि c3 आपले काय झाले चेंज ओके तर मी ऑपरेशन तिकडे सांगितलं ठीक आहे ना आता बघा काय करायचं तुम्हाला c2 minus 5 c1 बघा c2 किती आहे 3 minus किती आहे 5 c1 किती आहे 1 3 minus 3 काय होणार 0 हा 0 झाला नेक्स्ट पार्ट 4 minus 3 राईट ना पुन्हा c1 c1 किती आहे 1 तर minus 3 किती होणार 1 नाउ बघा 3 minus 3 c1 बघा किती आहे 1 म्हणजे काय झालं बघा 3 minus 3 काय होणार 0 ठीक आहे 0 इथे आता बघा सेम ऑपरेशन आपण इकडे परफॉर्म करायचे बघा c2 minus 5 c1 c2 किती आहे 0 minus 5 c1 किती आहे 1 आला minus just right here minus इथे बघा 1 minus 3 into काय असेल 0 म्हणजे बघा हा कोण असेल 1 just right here 1 आणि हे पहा हे दोन्ही 0 आहेत बरोबर आहे म्हणजे बघा c2 आणि c1 आहेत तर हे दोन्ही 0 असतात म्हणजे काय आहे काय ना आता पुढे आपल्याला काय करावं लागेल समजून घ्या राईट आपल्याला जावं लागेल c3 कडे बघा c3 minus 5 c1 म्हणजे हे जे ऑपरेशन आहे हे खाली लिहिले होते ओके तर बघा c3 minus 5 c1 तर बघा 3 minus 3 काय होणार 0 बघा 3 minus 3 into 1 हा होणार 0 ठीक आहे ना मग बघा पुन्हा बघा 3 आणि 1 आहे सेम ऑपरेशन तो परफॉर्म करावं लागेल 3 minus 3 into 1 हा पण काय होणार 0 फॉलो पाहिजे का जेके क्लियर होऊन जातो असं राईट इथं बघा 4 minus 3 into बघा कोणसेल 1 4 minus 3 किती असेल 1 कसं क्लिअर होत आहे ना जास्त टेन्शनच नाही बस जो त्याच्यानंतर फक्त दोन ऑपरेशन प्रॉब्लेम होईल ओके आता सेम ऑपरेशन पहा c3 चेंजेस टू c3 minus 5 c1 हे आपल्याला या साईडला परफॉर्म करावं लागेल ओके पुन्हा साईडला परफॉर्म करावं लागेल आरएचएस साईडला ओके तर मी काय बघतो ते ही ऑपरेशन आहे इकडे साईडला जातो ओके बघा c3 किती आहे 0 5 बघा कोसेल 1 आला minus 3 ये आहे तो minus ओके नेक्स्ट पार्ट c3 minus 5 c1 हे दोन्ही 0 आहे c3 आणि c1 जस्ट राइट सिंपली 0 आणि इथे बघा 1 minus 3 into काय असेल 0 आला जस्ट राइट ओके तर बघा आता हे जे ऑपरेशन्स आहे c2 आणि c3 आपण तुम्ही डायरेक्ट करून घेतले बरोबर ना त्यावर मॅट्रिक्स तयार करून घेतलेला आहे ठीक आहे तर हे बरोबर बघा बघा तर बघा आता या प्रॉब्लेम मध्ये बघून घ्या आता आपण बघा काय आलं बघून घ्या लक्षात आहे की c2 आणि c3 जेव्हा आपण परफॉर्म केलं तर बघा
सी टू आणि सी थ्री दोन्ही ऑपरेशन परफॉर्म केले, त्या साईडला परफॉर्म केले. ओके, आता बघा आपला पहिला काय करायचं असते, फर्स्ट टू क्लिअर करायचा असतो वन इन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. फर्स्ट टू मध्ये तुम्ही वन पाहिजे आपल्याला वन भेटला, तिथे दोन झिरो पाहिजे ते भेटले. आता सेकंड टू मध्ये आपल्याला जायचं आहे, आपल्याला इथे वन पाहिजे होता तो भेटला, इथे आपल्याला झिरो पाहिजे होता तो पण भेटला. आणि आता या वनच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, झिरो आणायचं. म्हणजे आता आपल्याला कोणता कॉलम चेंज करायचा आहे, सी वन. कोणता कॉलम चेंज करायचा आहे, सी वन. तुम्ही या साईडला भेटतो. ओके, तुम्ही हे सगळं रजिस्टर मध्ये तुमच्या दिसाच. ओके, तर बघा आता कोणता कॉलम चेंज करायचा तुला, सी वन. बस दोन ऑपरेशन मध्ये याचा इन्व्हर्स निघून जाईल, एकदम छोटं काम असेल. बघा हा वन आपला झिरो करायचा आहे, म्हणजे कोणता कॉलम चेंज करायचा आहे, सी वन. चेंजेस टू काय करा, घेऊन घ्या या वन मधून, या वन ला सबट्रॅक्ट करा, म्हणजे वन मायनस वन काय म्हणजे झिरो. सी वन चेंजेस टू कोण घ्या लक्षात, काय म्हणजे सी वन मायनस सी. राईट, आता बघा ए इनवर्स इन ठेवा, कोणता कॉलम चेंज होणार आहे, सी वन. राईट ना, म्हणजे सी टू आणि सी थ्री तुम्हाला काय करावा लागेल, आधी ठेवा लागेल झिरो वन झिरो 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 काय असेल वन इक्वल टू इथे बघा लक्षात, सी वन आणि सी थ्री आधी घेतली, सॉरी सी टू आणि सी थ्री आधी घेतली, सी टू आणि सी थ्री कोण घ्या मायनस थ्री वन झिरो मायनस थ्री काय म्हणतात झिरो वन. ठीक आहे, तर आता फ्लो बघा लक्षात, आपल्याला काय करायचं आहे या मॅट्रिक्स वर, हा जो मॅट्रिक्स आहे ही जी स्टेप आहे, या स्टेप वर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे बघा पटकन, बघा सी वन मायनस सी टू, वन मायनस झिरो इज वन, नेक्स्ट पहा वन मायनस वन इज झिरो अँड वन मायनस झिरो इज वन. नेक्स्ट आता या साईडला ऑपरेशन परफॉर्म करा, बघा काय होत आहे, हे तर आपण व्हॅल्यू लिहून दिलेले, या साईडला ऑपरेशन परफॉर्म करू आपण. ओके, काय होईल बघा, बघा सी वन मायनस सी टू, बघा वन मायनस मायनस थ्री, वन प्लस थ्री बिकम्स फोर, जस्ट राईट हियर फोर. नेक्स्ट बघा झिरो मायनस सी टू, झिरो मायनस वन बिकम्स मायनस वन. नाउ नेक्स्ट बघा झिरो राईट मायनस सी टू, बघा हा आपण काय आहे झिरोच आहे, दॅट्स राय काय होतं सी. हा ठीक आहे, नेक्स्ट पहा आपल्याला कुठला राय करायचा आहे, बघा फर्स्ट रो क्लिअर झाला, सेकंड रो पण क्लिअर झाला, थर्ड रो मध्ये पाहताना पहिला एक वन पाहिजे तो ऑलरेडी भेटला, एक त्रिच्या ठिकाणी पण भेटलेला आहे, इथे आपल्याला झिरो पाहिजे तो पण भेटलेला आहे. म्हणजे पहा लक्षात आहे आठ एलिमेंट सॉरी आठ एलिमेंट आपल्याला बरोबर भेटले, आता फक्त याचाच प्रॉब्लेम राहिला, म्हणजे कोण झाला सी वन. सी वन आपल्याला चेंज करायचा आहे, म्हणजे पहा या वन मधून या वनला सबट्रॅक्ट करा, म्हणजे सी वन मायनस सी थ्री काय म्हणजे कोणी हा पण काय म्हणजे झिरो. दॅट्स वाय पहा लक्षात आहे ए इनवर्स डायरेक्ट डायरेक्ट आपण टाका वन झिरो 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 वन झिरो 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 वन. या साईडला काय करायचं बघा, आता बघतो आपल्याला कोण चेंज करायचं आहे सी वन, तर काय करायचं बघा सी टू आणि सी थ्री आणि लिहून टाका, तर काय करायचं बघून घ्या सी टू आणि सी थ्री त्याला बघा सी थ्री सी टू किती आहे मायनस थ्री वन झिरो मायनस थ्री झिरो वन. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे म्हणजे सी वन मायनस सी थ्री राहिला, इथं तर आपण परफॉर्म केले समजा वन मायनस झिरो इज वन आहे, झिरो मायनस झिरो इज झिरो, वन मायनस वन इज झिरो, तयार केली आपण. आता बघा काय म्हणतो, बघा सी वन मायनस सी थ्री इज फोर मायनस मायनस थ्री मायनस मायनस काय म्हणजे प्लस थ्री बिकम सेवन. ओके, त्यानंतर बघा मायनस वन मायनस फोर केलं असेल काय असेल सी थ्री झिरो झाली मायनस वन आला मायनस वन. नेक्स्ट बघा काय म्हणजे झिरो मायनस सी थ्री, सी थ्री किती असेल वन हा असेल मायनस वन सेवन मायनस थ्री मायनस थ्री. ओके, त्यानंतर बघा मायनस वन वन झिरो मायनस वन झिरो वन इज फॉर्म्युला ए इनवर्स इन वाय इनवर्स ए इनवर्स राईट, तर पहा लक्ष द्यायकडे ए इनवर्स काय असेल सेवन मायनस थ्री मायनस थ्री मायनस वन वन झिरो मायनस वन झिरो वन. आता मी आज तीन प्रॉब्लेम तुमचे घेतलेले आहेत, आता राहिलेले लक्षात आहे क्वेश्चन नंबर फोर जो आहे तो आपल्याला उद्या लावायचा, बरं आहे ना. थोडी या व्हिडिओची लिंक पाहून जाईल, क्वेश्चन नंबर फोर जरा स्टार्ट करा, बरं आहे का. तुम्ही 15-20 मिनिटे का प्रॉब्लेम लागतात थोडंसं कसं आहे, मग परवाच्या दिवशी काय होऊन जाईल, उद्याला हे एकच प्रॉब्लेम शिल्लक राहील, आणि काय करायचं आपल्याला फोन घ्या उद्याला क्वेश्चन नंबर फोर
आणि हे क्वेश्चन मी तुम्हाला मागवलं होता पेज नंबर 7 वर क्वेश्चन नंबर 2 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये मी त्यातला एक पार्ट घेतला होता एलिमेंटरी नोड ट्रान्सफॉर्मेशन, पण दुसरा पार्ट मी तुम्हाला म्हटलं होतं की तो आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस घ्यायचा आहे, तर तो एक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला आपल्याला हे दोन प्रॉब्लेम्स पुन्हा बघायचे आहेत एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे. तर तुम्ही काय करायचं, हे तीन प्रॉब्लेम चांगले आज प्रिपेअर करायचे, होमवर्क मी तुम्हाला उद्या देईल, होमवर्क आज देणार ओके. तर बरोबर बघायचं आणि नंतर बाकीचे प्रॉब्लेम्स आपल्याला नंतर पुन्हा कंटिन्यू करायचे आहेत ओके. सो याला बरोबर प्रिपेअर करायचं या तीन प्रॉब्लेम्स, बाकी आपण उद्या.